नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मार्च ते जुलै या काळामध्ये आपण लॉकडाऊन अनुभवलेला आहे. आपल्या आरोग्यासाठी हा लॉकडाऊन आवश्यक होता खरा, पण याच्यामुळे आपली आर्थिक गणितं जी आहेत ती बऱ्यापैकी बदललेली होती. बऱ्याच लोकांसमोर आता पुढे काय करायचं या प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत आहोत. तर आपल्या अशाच काही प्रश्नांवरती पर्याय आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था. नेमके काय पर्याय आहेत ते, त्याने आपल्याला कशाप्रकारे फायदा होईल, या सगळ्या विषयांवरती आपल्याशी संवाद साधणार आहेत बँकेचे काही पदाधिकारी. सर्वप्रथम आपल्याशी बोलणार आहेत बँकेचे संस्थापक श्री जुगल पुंगलिया. तर पुंगलिया सर, सध्या मार्केट परिस्थिती काय आहे आपण बघितलेलं आहे, आणि लोकांमध्ये कुठेतरी कॉन्फिडन्सची कमी आहे की याच्या पुढे नेमकी आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार आहे, किंवा त्यांनी लोन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे, तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? माझं तर म्हणणं सरळ आहे की आता कुठलंही न घाबरता लगानी सगळ्यांनी व्यवसाय आणि त्यांचे जे काय आहेत पूर्ववत करायला पाहिजे. त्यामध्ये आम्ही थोडासा खारीचा वाटा उचलण्याचा आमच्या तिरुपतीने प्रयत्न केला आहे. साधारण एका दिवसात अर्जंट 1,00,000 रुपयापर्यंत 12% रेटने एक स्कीम आम्ही केलेली आहे की बाबा कोरोनाच्या याच्यात जे लहान दुकानदार असतील त्यांना 1,00,000 रुपयाची, नंतर त्याच्यापेक्षा छोटे जे घरगुती कामं करतात, समजा मोलकरीण वर्ग आहे किंवा त्यांचे 3-3 महिने त्यांचे कामं बंद आहेत, पगार आहेत, लोकांचे पैसे उसने घेऊन केलेलं आहे, त्या लोकांसाठी ताबडतोब 50,000 ती पण आम्ही 24 तासात अवेलेबिलिटी केलेली आहे. त्याच्यानंतर गोल्ड लोन आम्ही 1-10% स्कीम गोल्ड लोनची राबवली आहे की जी बऱ्याच मोठ्या मोठ्या बँकेतसुद्धा सहकारी बँकेमध्ये 10% रेट हा नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या पतसंस्थेच्या माध्यमातून इतर बँकेच्या तुलनेत लोनवरचं व्याजदर कमी आणि ठेवींवरचं व्याजदर जास्त, असं लोकांसाठी हा पर्याय उपलब्ध राहू शकतो. थोडंसं तसंच आहे, पतसंस्था म्हणल्यानंतर कमीत कमी आम्हाला ठेवीचे रेट ठेवताना साधारण जर मार्केटमध्ये 7% असते तर आम्हाला 8, 8.5, 8.5 इथपर्यंत आम्हाला लोन रेट ठेवावेच लागतात. कारण पतसंस्था म्हणलं की लोकांना एक थोडंसं असं असतं की बाबा पतसंस्थेमध्ये थोडेसे पैसे जास्त मिळतील, कारण आमच्या कॉम्पिटिशनमध्ये मल्टी स्टेट पतसंस्था असल्यामुळे थोडंसं त्यांचा रेट आमच्यापेक्षा पण हाय आहे. काही पतसंस्थेचं तुम्ही पेपरमध्ये रेट वाचता तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही, कारण मल्टी स्टेटची गुंतवणूक ही वेगवेगळ्या क्षेत्रात केली जाते आणि आमच्या सहकारी पतसंस्थेला फक्त आम्हाला कर्ज वाटप ह्याच्यातच गुंतवणूक करता येते. बाकी आम्हाला म्हणजे कर्ज वाटप ह्याच्यात देऊ शकतो किंवा एफडी कुठं ठेवलं तर त्याच्यात तेच इन्कम आम्ही कमवू शकतो, बाकी इतर तर कुठे आम्हाला ते गुंतवू शकत नसल्यामुळे थोडंसं बाइंडिंग आहे आम्हाला की रेट ऑफ इंटरेस्ट एफडीचा हा आम्हाला रिझनेबल ठेवावा लागतो, पण किमान चांगल्या बँकांच्या पेक्षा 1-1.5% आधीपर्यंत ठेवावा लागतो. तर आपल्याकडे कुठल्या प्रकारचे लोन मिळतं? माझ्याकडे साधारण मॉर्गेज लोन 50-60% होत आहे, गोल्ड लोन होत आहे 20-1%, आणि पर्सनल आणि व्हेकल लोन वगैरे 10-10% असं होत आहे. लोन घेताना सर्वसामान्यपणे विचार केला जातो की बँकेचा एन पी ए काय आहे, तर श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था या बँकेचा एन पी ए संदर्भात काय माहिती द्याल? तर असं एन पी ए असं आहे की नॉर्म्स प्रमाणे ग्रॉस एन पी ए हा 7% पाहिजे असतो, तो नेहमी आमचा पहिल्या वर्षापासून ग्रॉस एन पी ए 7% आतच कायम राहिलेला आहे काय, आणि जो नेट एन पी ए तो 5% पाहिजे असतो नियमानुसार, तो पण आमच्या 5% राहिलेला आहे. शाखा विस्ताराच्या आपल्या काय नेमक्या योजना आहेत? सध्या जर लोकांना लोन घ्यायचं असेल तर उपलब्ध शाखा किती आहेत आणि या पुढील काळात शाखा विस्तार कशा प्रकारे करणार आहात? शहरामध्ये आपल्या साधारण 6 शाखा आहेत. त्यात आनंदाची गोष्ट अशी की आपल्या सगळ्या म्हणजे बेबेवाडी, धनकवडी, करळ रोड, हडपसर, वडगाव शेरी जिथे बहुसंख्य लोकसंख्या दाट वस्ती आहे अशा भागातच आहे. त्यात आनंदाची गोष्ट अशी की स्वमालकीच्या आमच्या स्वतःच्या 5 वास्तू आहेत की खूपशा संस्थेंना 40-50 वर्ष होऊन त्यांच्या स्वमालकीच्या जागा खूप कमी असतात, पण आम्ही पहिल्यापासून स्वमालकीच्या वास्तूसाठी घ्यायची हे आमचं पहिल्या दिवसापासून तत्व असल्यामुळे आम्ही स्वमालकीच्या जवळजवळ 5 वास्तू झालेल्या आहेत आमच्या. त्यानंतर एक आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातली एकमेव पतसंस्था आमची अशी आहे की 3 पतसंस्था आम्ही टेक ओव्हर केल्या आहेत आणि 3 पतसंस्थांचे लायसन्स आम्ही वापरून 3 ब्रँचेस ओपन केले. आणि अजून एक संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ही ज्या प्रेरणेत आम्ही केली सर्वसामान्यांच्या अडचणीतनं, ज्यांना की सावकारी पाशातून बाहेर काढायचं हे लहानपणापासून मी बघत आलो आहे की लहानपणापासून की 10% व्याज 15% व्याज असं एकदम सावकारी पाशात जी लोकं अडकली त्या लोकांना आम्ही जास्तीत जास्त लोकांना त्यातनं बाहेर काढलं. कमीत कमी आजपर्यंत आम्ही 2,000 कुटुंबांना त्यातनं आजपर्यंत कमीत कमी 2,000 कुटुंबांना त्यातनं बाहेर काढलं, एक आनंदाची गोष्ट आहे. आणि या
मार्चचं आमचं शेवटचं 105 कोटी साधारण आमच्या ठेवी आणि 64 कोटी आमचं लोन वाटप होतं. आणि या कोरोनाच्या ह्याच्यामुळे आमचे कमीत कमी 10-15% वाढ जी होणार होती ती या कोरोनाच्या ह्याच्यामुळे 10-15% वाढ आमची राहिलेली आहे. निश्चितच तिरुपतीच्या आशीर्वादानं ह्या मार्चला आम्ही ती वाढ आमची निश्चित 10-15% ग्रीप होणार. बँकेच्या लोन संदर्भातील विविध योजनांची आपण माहिती घेतली आहे, पण याबरोबरच बँकेने सामाजिक क्षेत्रातही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि या बँक संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत संस्थेचे अध्यक्ष संतोष चोपडा सर. सामाजिक कार्यात अनेकविध आपण कार्य केलेले आहेत. रक्तदान आरोग्य शिबिर 2004 पासून ते 2019 पर्यंत रक्तदान आरोग्य शिबिर चालू आहे. वारकरी भोजन पुणे शहराच्या बाहेर 8 ते 10 हजार लोकांना आपण नाश्ता देतो. नंतर पोलीस भोजन, गणपतीच्या वेळेस पोलीस भोजन 500 ते 600 पोलिसांना आपण किट पोचवतो. त्यानंतर दिवाळी किट, गरीब लोकांना दिवाळीचे किट वगैरे वाटप होतो. त्यानंतर कोरोनाच्या ह्याच्यात आपण खडक पोलीस स्टेशनला 400 हँडग्लोव्ज दिले, 7 पोलीस स्टेशनला सॅनिटाईज टनेल बसवले, 51 हजारच्या मुख्यमंत्री निधी दिली. दुष्काळांसाठी 2014 आणि 2015 दुष्काळ भयानक होता, त्यावेळेस आपण 11% लाभांशी शिफारस केली होती, परंतु सभासदांच्या म्हणण्याप्रमाणे 1% आपण दुष्काळ निधी केला, त्यात 1 दिवसाचा पगार कर्मचारी वर्गाने दिला. नंतर आपण वॉटर कूलर हे बसवले, फरसखाना पोलीस स्टेशन, शंकर महाराज मठ या ठिकाणी वॉटर कूलर बसवले. त्यानंतर हळदी कुंकूचा समारंभ होतो संक्रांतीच्या वेळेस. त्यानंतर असे अनेक कार्यक्रम आपण करत असतो, म्हणजे सामाजिक कार्यातून पण लोकांना जोडून हो. सामाजिक कार्याबरोबरच बँकेने केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी बँकेला अनेक पुरस्कारांनी नावाजलं गेलेलं आहे, तर नेमके कोणते पुरस्कार आहेत आणि काय कामासाठी हे पुरस्कार मिळालेले आहेत याबाबत आपल्याला माहिती देत आहेत संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद मुंदडा. मदतीचा हात तिरुपती साथ जे हे ब्रीज वाक्य आहे आमच्या तिरुपतीचं, त्या बाबतीत आम्ही आर्थिक प्लस सामाजिक या दोन्ही जे काम करतो त्यात जे पुरस्कार मिळाले ते सर्वात श्रेष्ठ पुरस्कार म्हणजे सहकार भूषण पुरस्कार मिळालेलं आहे. सन 2012 माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण व राज्यपाल यांच्याद्वारे, त्यानंतर राजीव गांधी एक्सिलन्सी अवॉर्ड मिळालेला आहे, मग बँको पुरस्कार आहे, त्यानंतर सहकार गौरव पुरस्कार आहे. असे विविध दरवर्षी जे बँकिंग प्रणालीतले जे काही पतसंस्थेचे पुरस्कार आहेत ते कायम आम्हाला दरवर्षी काही ना काही पुरस्कार मिळतच असतो. संस्थेला मिळालेले पुरस्कार हे संस्थेच्या कामाची दखल असते, ती त्यांच्याप्रती व्यक्त केलेली एक कृतज्ञता असते, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते बँकेकडून राबवल्या जाणाऱ्या योजना. तर या योजना काय आहेत आणि नागरिकांना त्यांचा कशाप्रकारे फायदा मिळू शकतो या सगळ्यांबाबत आपल्याला माहिती देत आहेत बँकेचे व्यवस्थापक उमेश वाघी सर. संस्था वेळोवेळी म्हणजे सभासदांच्या आणि खातेदारांच्या गरजेनुसार किंवा इतर मार्केटमध्ये इतर बँका वित्त संस्था आहेत त्या ज्या योजना करतात त्याप्रमाणे विविध योजना राबवत असते. आत्ताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्था एकदम बसा तळाला गेलेली आहे, म्हणजे तिने एकदम खालचं टोक गाठलेलं आहे. पतसंस्थांचं नेहमीच म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा राहिलेला आहे, कारण त्यांचं जाळं अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ह्याही कोरोनाच्या संकटामध्ये पतसंस्था ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी खूप निर्णायक अशी भूमिका बजावणार आहे. संस्थेने 2-3 महिन्यापासूनच विविध कर्ज योजना राबवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सोने तारण कर्ज योजना राबवलेली आहे. 1 लाखापर्यंत सोने तारण कर्ज 12% दराने, वार्षिक 12% म्हणजे मासिक 1 रुपया दराने आम्ही उपलब्ध करून दिलं आहे. तर 1 ते 40 लाखापर्यंत सोने तारण कर्ज 10% व्याजदराने वार्षिक उपलब्ध करून दिलं आहे, त्याचा साधारणपणे 85 पैसेच प्रतिमा व्याजदर पडतो आहे. हे जर रेट बघितले तर आज मुथूट फायनान्ससारख्या फायनान्शियल मोठ्या हे संस्था देखील एवढ्या कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत नाही आहे. त्यानंतर आम्ही मॉर्गेज कर्ज 40 लाखापर्यंत 14.5% व्याजदराने उपलब्ध करून दिलं आहे आणि वेळच्यावेळी हप्ते भरण्यासाठी 1% रिबेट दिला आहे. नंतर जामीनकी कर्ज 12%
व्याजदराने आम्ही उपलब्ध करून दिलं आहे. घरधारक कर्ज 40 लाखापर्यंत तथा 11% व्याजदराने उपलब्ध करून दिलं आहे व वेळच्यावेळी हप्ते भरतील त्यांच्यासाठी 1% रिबेट दिला आहे. म्हणजे त्यांना केवळ 10% जवळजवळ सहकारी बँकांच्या तोडीस तोड रेट आम्ही ठेवला आहे. नंतर कोरोना आपत्कालीन कर्ज 50,000 आम्ही तातडीने उपलब्ध करून देत आहोत. तसेच रिकरिंगमध्ये दर महा 1250 रुपये भरावं, 13 महिन्यानंतर 17,025 रुपये मिळवा अशी एक स्कीम आम्ही राबवली. आणि हे सगळं करत असताना आम्ही म्हणजे हे संपूर्ण कॉम्प्युटर आमची सिस्टीम आहे, कोअर बँकिंग प्रणाली चालू केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमचा ग्राहक कोणत्याही शाखेमध्ये कुठेही पुण्यात 6 शाखा असून कुठेही तो त्याच्या त्याची तो पैशाची देवाणघेवाण करू शकतो. तसेच आम्ही मोबाईल बँकिंग सुविधाही त्याला अवलंबून करून दिलेली आहे. म्हणजे आजपर्यंत म्हणजे एनी ब्रँच बँकिंग कोअर प्रणाली अगदी 2004 आम्ही ISO 9001:2000 हे मानक पण आम्ही तेव्हापासून घेतलं आहे आणि ते आज ताब्यात राखलं आहे.